ज्यापूर्वी आम्ही माझ्या मालकांची इच्छा होती की गावात त्यांना राजकारण म्हणजे खूप आवडत असायचं, पण मला खूप कंटाळा यायचा त्याचा. पण शेवटी मला नाईलाजाने ते करावं लागलं आणि मी करणार आहे समाधानाने. मी केलं म्हणून म्हणायचं नाही, त्यात काय समाधान नाही. मग शेवटी काय उपयोग होत आहे, हा मी एवढं केलं मी खायला घातलं आमच्या कधीतरी काय वाटतं समाधान वाटतं. आता काय करायचं, नाईलाजाने उभंच राहावं लागलंय ना. माझे मालक गेले मला हाऊस नाही, पण आता नाईलाजाने आणि मला मेन म्हणजे माझा मुलगा करतो आणि तरुण पिढी आम्हाला चांगली मदत करते. माझ्या मालकांचं स्वप्न होतं आनंदाने गाव सुखी राहावा म्हणून, आणि त्यांचं स्वप्न पूर्ण केलं मी. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच, असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा. प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूधकांडी, दि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. तुम्ही तुमचं गाव सांभाळा, मी आपली शेतीवाडी कुटुंबातच बरे, अशी मराठे कुटुंबियांनी न कळतपणे कित्येक वर्ष ही जबाबदारी वाटून घेतली. मात्र 2020 मध्ये कोरोना आला आणि याच कोरोना विषाणूमुळे कुळे गावच्या सरपंचपदी असलेल्या बबनराव मराठ्यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर सरपंच कोण होणार हा प्रश्न गावकऱ्यांपुढे उपस्थित झाला. लोकांच्या आग्रहाखातर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची धुरा कुटुंबापर्यंतच मर्यादित राहिलेल्या मंदाताई मराठे यांच्याकडे आली. पतीच्या निधनानंतर स्वतःला सावरत होत्या, आता त्यांना गावाला सावरायचंय, पुन्हा उभं करायचं. आपल्या पतीचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंदा मराठे उभ्या राहिल्या. त्यांच्या पतीची सामाजिक कार्याची शिदोरी कळत ना कळत त्यांच्याकडे आली होती. त्यांच्या वागण्याचा परिणाम मंदाताईंच्या जीवनावर झाला होता याची प्रचिती गावाला आली होती. जेव्हा सरपंच मंदाताई यांनी गावात विकासाची गंगाच आणली, मंदाताई कुठेच कमी पडल्या नाहीत हे गेल्या 2.5 वर्षातील कामगिरीवर ठळकपणे दिसून येत. गावातील विविध सामाजिक प्रश्न समस्या सोडविण्यासाठी कठीण समयी मुले अरुण आणि अमोल याचबरोबर मित्रपरिवाराच्या सहाय्याने ते नेहमीच अग्रेसर. मुळशीतल्या अशा कोळवण खोऱ्यात एक आदर्श गाव निर्माण करण्याचा त्यांनी पण केलाय. याचबरोबर प्रयत्नशील राहण्याचे धोरण मंदा मराठ्यांनी सुद्धा आखलंय. माझं नाव मंदा भवन मराठे, मुक्काम पोस्ट कुळे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. कोरोनाच्या 2021 माझे मालक सरपंच झाले. ते कोरोनाच्या काळात गेले, त्यानंतर मग मी 2022 सरपंच झाले. गावामध्ये भरपूर समस्या असतात, कोणत्याच झालं तरी, रस्ते, पाणी, आरोग्य. मग आम्ही पहिलं रस्त्याचं काम केलं, हा रस्ता केला गावात, देवळा पुढे असा कोबा केला, यादवाडीला एक रस्ता केला आणि बारीक छोटे मुलं पंचशीलमध्ये एक रस्ते सुधारणं. टवाडीचाच गटर खूप घाण होतं, म्हणजे शेणाचं वेणाचं सगळं पाणी तिथे यायचं. मग आम्ही पहिलं ते केलं, नंतर गावामध्ये केलं, कुळेगावमध्ये मग, आणि नंतर मानकरवाडी असे छोटे छोटे रस्ते तिथे गावामध्ये केले यादववाडीपर्यंत. पिण्याचं पाणी आम्हाला बोरच आहे अजून, कारण खाली शेतातून आमच्या तिकडून लाईन आणलेली आहे, ते एक टाकी भरतात आणि मग सगळ्या वाड्यांना सोडतात. ते काय एवढं शुद्ध नाही. आता पिण्याच्या पाण्याची सोय करायची आम्हाला, चालूला मिळते. आता चाललाय प्रयत्न, मुळशीला जातात इकडे तिकडे मुळशीचं पाणी आणण्यासाठी. मुंबईला वगैरे गेलेले आहेत, दोन मिटिंगी झाल्या. सुप्रिया ताई आल्या होत्या, आठवले आले होते, ते ह्या सगळ्या मुळशी खोऱ्याचं त्यांनी नियोजन केलं आणि पाण्याचं काम सुरू करणार आहे. गावामध्ये तशा सोय आहेत, जाऊन पौडमधून इकडे तिकडे जावं लागतं, पण आम्ही स्वतंत्रमध्ये वर्षाच्या वेळेस मार्गशीर्ष महिन्यात आणले शिबिर घेतलं ना, तिथं त्या डोळ्याचं ऑपरेशन केलं, पॅन कार्ड वगैरे घेतलं, असे आधार कार्ड, रेशन कार्ड ह्याचे म्हणजे सगळे जुळवाजुळी करून दिलं प्रत्येकाला, ज्याला प्रयत्न केले त्यांनी. आणि देवळापाशी भैरवनाथाच्या देवळापाशी मोठा मंडप आम्ही स्वतंत्र घालून दिलेला आहे. सप्ताह तो असतोच आहे म्हणा, तो आमचा सार्वजनिक सप्ताह असतो, म्हणजे प्रत्येकाचे एक एक पाळी असते, एक एक दिवस. शेवटच्या एक दिवस मराठेवाडी, एक दिवस साठेवाडी, असे सगळ्यांची पाळी असते 7 दिवस. हां, मग ते संध्याकाळचं जेवण वगैरे एक दोन सकाळचं एक जण करतं, संध्याकाळचं एक जण करतं, असं असतं. पाडव्याच्या दिवशी आमचं जेवण असतं, मग त्यात आम्ही करतो. कुठं का पुरी वाचायला बसतात ना पाऱ्यान, त्याला आपलं हे करतात, साड्या चोळ्या काय द्यायचं ते, हे म्हणजे नवीन कौतुक आहे, हे काय देणं गरजेचं नाही, पण ते आमचं ढोंगे माणसाला असे करते. वाटतं समाधान वाटतं. आता काय करायचं, नाईलाजाने उभंच राहावं लागलंय ना. माझे मालक गेले मला हाऊस नाही, पण आता नाईलाजाने आणि मला मेन म्हणजे माझा मुलगा करतो आणि तरुण पिढी आम्हाला चांगली मदत करते. माझ्या मालकांचं स्वप्न होतं आनंदाने गाव सुखी राहावा म्हणून, आणि त्यांचं स्वप्न पूर्ण केलं मी.
त्यासाठी मी आमच्या गावात भरपूर सोय केली आणि समाधानाने राहतात. लोक सगळे मानधन देतात आणि गावातील सगळे आकाश साठे सभासद लोक चांगली लक्ष देतात, सहकार्य करतात. पंचशील नगर वगैरे सगळे सहकार्य करतात. आम्हाला पहिलं कुळेगावासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करायची म्हशीचे. मग आता छोटे मोठे खालून रोडपासून रस्ता मार्टेवाडीमध्ये आम्ही केला आहे. आता अजून थोडा राहिलाय, अजून जागजागे थोडे थोडे कामं राहिले ती पूर्ण करायचे. आम्ही सगळीकडे आता यादववाडीला रोड नव्हता जायला, पार वागजईपर्यंत रोड कर तयार केले, सगळीकडे केलेलंच आहे. शिक्षणासाठी शाळेला पण मदत केलेली आहे थोडीशी. मी केलं म्हणून म्हणायचं नाही, त्यात काय समाधान नाही. मग शेवटी काय उपयोग होत आहे? हा, मी एवढं केलं, मी खायला घातलं आमच्या कधीतरी. मी माझ्या गावासाठी मराठे कुटुंब गावातील सगळी तरुण पिढी मदत करतात, मला सहकार्य करतात. त्यांच्यासाठी मी मला गावाला खूप करायचं आहे. माझा मुलगा पण खूप त्रास करतो, कष्ट करतो. त्याच्यासाठी गावाला रोड वगैरे अजून काय सुविधा करता येईल तेवढे शिबिरं घेतली भरपूर. शाळा आता अंगणवाडीसाठी थोडंसं बांधकाम सुरू केलेलं आहे. ज्यापूर्वी आम्ही माझ्या मालकांची इच्छा होती की गावात त्यांना राजकारण म्हणजे खूप आवडत असायचं, पण मला खूप कंटाळा यायचा त्याचा. पण शेवटी मला ना इलाजाने ते करावं लागलं आणि मी करणार आहे समाधानाने. आणि मला सगळी धीर भाई सगळेजण मदत करतात. गावातील तरुण पोरं आकाश साठे वगैरे सभासद आमचे सदस्य सगळी मदत करतात. मी आता जसं आधी काम करत होतो तसं आता संपूर्ण शेवटपर्यंत पूर्ण करणार आहे. धन्यवाद.